संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता, असं खळबळजनक ट्विट प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केलाय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही, मात्र त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेनं असल्याचंच दिसतंय. कल्याणीनगर येथील कार ऍक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे सुद्धा केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायलाच हवा अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे. सोनी मगरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.